18 डिसेंबर रोजी फारोळा तांडा येथे वयोवृद्ध दाम्पत्याचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पिडकेल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असून आसेफ शब्बीर सय्यद असं आरोपीचं नाव आहे. फारोळा तांडा येथे 17 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता ते 18 डिसेंबरला सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान भीमराव रामराव खैरनाळ आणि शशिकला भीमराव खैरनाळ या दाम्पत्याचा अज्ञात इसमाने खून करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले, कानातील सोन्याचे झुंबर, सोन्याचे कुडके तसेच पायातील चांदीचे पैंजण, चांदीचे जोडवे चोरून नेले होते. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आणि पोलीस ठाणे बिडकीन येथील पथकास गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे आणि पोलीस ठाणे बिडकीनचे पथक तपासाकरीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून आणि तांत्रिक विश्लेषकाकडून खात्रीलायक माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आसेफ शब्बीर सय्यद याने केलाय. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी आसेफ शब्बीर सय्यद मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस ठाणे बिडकीन पोलिसांच्या ताब्यात दिला असून या गुन्ह्याचा पुढील तपास बिडकीन पोलीस करतायत. रवींद्र गायकवाड, MCN News, बिडकीन.